हाय फ्रेंड्स, जय मातादी. सर्वांना कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. असं म्हणतात, देवीची मनोभावी पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. यावेळेस कोजागिरी पौर्णिमा ही 16 ऑक्टोबर 2024 रोजी आलेली आहे. या दिवशी रात्री 8:41 पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:56 ही तिथी संपणार आहे. म्हणून आपल्याला 16 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12 ही पूजा करायची आहे. परंतु ज्यांना पौर्णिमेचा उपवास धरायचा आहे, त्यांनी उपवास हा 17 ऑक्टोबर 2024 रोजी करायचा आहे. त्यामुळे जास्त गोंधळून जायचं नाही. रात्री 16 ऑक्टोबरला रात्री कोजागिरीची पूजा मांडू. कोणतीही पूजा मांडण्यापूर्वी सुरुवातीला दीप प्रज्वलन करून घ्यायचे व त्या दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यावे. त्यानंतर चौरंगावर लाल किंवा पांढरा कपडा टाकायचा आहे. समजा तुमच्याकडे लाल कपडा नसेल तर तुम्ही पांढरा कपडा देखील टाकू शकता. नंतर एक तांब्याचा घडू घेऊन त्यावर स्वस्तिक काढायचा आहे. तुमच्याकडे जर तांब्याचा घडू नसेल तर तुम्ही पितळेचा घडू किंवा स्टीलचा तांब्या देखील वापरू शकता. मग स्वस्तिक काढून पूर्ण झाल्यानंतर आतमध्ये त्यांच्या स्वस्तिकच्या आतमध्ये 4 डॉट द्यायचे. त्याचबरोबर स्वस्तिकच्या बाजूला इकडून 2, उजव्या साईडला 2 उभ्या रेषा आणि डाव्या साईडला 2 उभ्या रेषा ओढायच्या आहेत. त्याचबरोबर पुन्हा हळदी कुंकू एकत्र मिक्स करून हळदी आणि कुंकवाच्या 5 डॉट द्यायचे किंवा 5 उभ्या रेषा तुम्हाला ओढून घ्यायच्या आहेत. 5 उभ्या रेषा ओढून झाल्यानंतर गडू जो आपण घेतलेला आहे त्यामध्ये काय करायचं आहे, पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि 1 फूल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या गडूमध्ये जे पाणी टाकले त्यावर हळदी कुंकू देखील वाहून घ्यायचं आहे. हळदी कुंकू वाहून घेतल्यानंतर त्या गडूवर वरती 5 आंब्याची पानं किंवा 5 नागिणीचे पानं तुम्हाला लावायची आहेत. तुमच्याकडे जर खायची पानं म्हणजेच नागिणीची पानं उपलब्ध नसतील तर तुम्ही 5 आंब्याची पानं लावले तरी चालतील. यानंतर हा जो मंगल कलश आहे तो आपल्या डाव्या हाताला आणि जी आपण लक्ष्मीच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करणार आहोत तिच्या उजव्या हाताला चौरंगावर ठेवायचा आहे. चौरंगावर ठेवण्यापूर्वी खाली तांदळाची रास काढून घ्यायची आहे. म्हणजे तांदळाची रास थोडीशी टाकायची, त्याचं स्वस्तिक काढून घ्यायचं किंवा नुसती रास टाकून त्याच्यावर कलश ठेवला तरी चालेल. नंतर आपल्याला 3 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि महालक्ष्मीची मूर्ती. जर तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो घेतला तरी चालेल. जर तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही 3 सुपारीच्या ऐवजी आणखीन 1-4 सुपाऱ्या घेतल्या तरी चालतील. त्यानंतर या सगळ्यांना आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे. म्हणजे सुपारी आणि महालक्ष्मीला आंघोळ घालून घ्यायचे आहे. त्यानंतर महालक्ष्मीच्या मूर्तीला आणि सुपाऱ्यांना हळदी कुंकू लावून यांना देखील चौरंगावर तांदळाच्या राशीवर ठेवायचे आहे. पहिली सुपारी म्हणजे गणपती बाप्पाचं प्रतीक, दुसरी सुपारी म्हणजे इंद्रदेवांचं प्रतीक आणि तिसरी सुपारी म्हणजे कुबेरांचं प्रतीक. म्हणून अशा 3 सुपाऱ्यांची पूजा आपल्याला करायची आहे. या 3 सुपाऱ्या 3 राशीवर ठेवल्या, त्याचबरोबर आपल्याला 1 मोठी रास देखील घालायची आहे आणि तिला थोडंसं चंद्रासारखा आकार द्यायचा आहे गोल. म्हणजे चंद्रदेवाचं प्रतीक. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की शहरी भागामध्ये चंद्राचं आपल्याला डायरेक्ट पूजन करता येत नाही, म्हणून आपण चौरंगावर चंद्रदेवाचं प्रतीक म्हणून तांदळाची रास काढून घ्यायची व चंद्रदेवांची स्थापना करून घ्यायची. त्यांना देखील अष्टगंध व हळदी कुंकू वाहून घ्यायचं. जर तुम्हाला शक्य असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 तुम्ही डायरेक्ट चंद्राची पूजा केली तर चालेल, नसेल तर चौरंगावरच्या चंद्राची पूजा करून घ्यायची. आता मी तुम्हाला पूजा करत असताना कुठले कुठले मंत्र म्हणायचे ते सांगते. सगळी पूजा मांडून झाल्यानंतर जेव्हा आपण मंगल कलशाची पूजा करू तेव्हा ओम कलश देवताय नमो नम असं म्हणायचं आहे. त्याचबरोबर जेव्हा गणपती बाप्पाची पूजा करू तेव्हा ओम गणेशाय नम आपल्याला म्हणायचं आहे.
त्याचबरोबर जेव्हा आपण लक्ष्मी मातेची पूजा करू तेव्हा जय माता दी असं आपल्याला बोलायचं आहे. ह्या मंत्राचं उच्चारण करायचं आहे. जेव्हा आपण इंद्रदेवांची पूजा करू तेव्हा आपल्याला ओम इंद्रदेवाय महा या मंत्राचं उच्चारण करायचं आहे. जेव्हा आपण कुबेर देवताची पूजा करू तेव्हा आपल्याला ओम कुबेर देवताय नमो नम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचं उच्चारण करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो ते नैवेद्य बासुंदी किंवा दुधाचा कुठलाही पदार्थ दाखवावा, कारण नैवेद्य दाखवताना दुधाचा मान आहे. जर आपल्याला शक्य असेल तर आपण गाईच्या दुधाचा नैवेद्य